देशात 70,589 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर गेल्या 24 तासात देशभरात 776 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 61,45,292 पोहोचली आहे. यातील 51,00,000 अधिक रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात देखील केली आहे, तर देशामध्ये सध्या 947,576 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. भारतात आत्तापर्यंत 96,318 जणांचा कोरोनामुळे मृत्यू गेलाय. कोरोनाविरोधातील भारताची लढाई अधिक तीव्र झाली असून देशात आत्तापर्यंत 7,31,00,000 अधिक कोरोना चाचण्या देखील करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे सोमवारी एकाच दिवसात 11,42,811 कोरोना चाचण्या देशभरात करण्यात आल्या आहेत.